हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहानी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली, तर शहा पुन्हा शिंदे फडणवीस अजितदादांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागावाटपावर तिढा कायम। अमरावती, म्हाडा, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरून तिढा कायम। रात्री उशिरा महायुतीच्या तिन्ही नेत्यांची वर्षावर बैठक। मवियातही जागावाटपाचा तिढा कायम। सांगली, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेवरून तिढा। तर शरद पवारांच्या घरी काँग्रेस ठाकरे गटामध्ये खडाजंगी, सूत्रांची माहिती। जनतेच्या रेट्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय, शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिक्रिया। तर पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र यावं, शाहू महाराजांचं आवाहन। मी निवडणूक लढवणार नाही, म्हाड्याची जागा रासपला देण्याची माझी इच्छा, मात्र सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांचं वक्तव्य। मनसे दोन जागांवर लढण्यानं फार परिणाम होणार नाही, मनसेच्या माहितीमधल्या संभाव्य सहभागाबद्दल शरद पवारांची प्रतिक्रिया। पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार, तर वसंत मोरे पुण्यातून अपक्ष लढणार, वसंत मोरेंची टीव्ही 9 ला माहिती। पुणे लोकसभेवरून सोशल मीडिया वॉर, जो आमदार कसब्याचा तो खासदार पुण्याचा, धंगेकरांचं पोस्टर व्हायरल, तर पुण्यामध्ये निष्ठेची हत्या, अमित बागुल यांचं स्टेटस। मविया नेत्यांची प्रकाश आंबेडकरांच्या पत्नीशी चर्चा, मवियाच्या वरिष्ठ नेत्यांची अंजली आंबेडकरांसोबत चर्चा, सूत्रांची माहिती। कथित मध्य घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना ईडीकडून अटक, 2 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई। केजरीवालांची अटक चुकीची, धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या प्रमुखांना अटक करणं चुकीचं, भाजपाला याची किंमत चुकावी लागेल, शरद पवारांचा भाजपावर निशाणा। अरविंद केजरीवालांना अटक ही तानाशाही, मात्र केजरीवालांना अटक करून आम्हाला लढण्याची ताकद दिली, त्याबद्दल मोदींचे आभार, खासदार संजय राऊतांचा मोदींना टोला। चंद्रपूर लोकसभेवरून काँग्रेसमध्ये पेच कायम, शिवानी वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा भानोरकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच। काँग्रेसच्या उर्वरित जागांवरील उमेदवारांची यादी आज येणार, काँग्रेस आज सर्व जागांवरील उमेदवार जाहीर करणार, नाना पटोलेंची माहिती। आचारसंहिता सुरू असतानाही नागपुरातील सरकारी बंगल्याचा वापर सुरू असल्यानं विजय वडेट्टीवार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नोटीस, रवी भवन इथल्या सरकारी बंगले रिकामी करण्याची नोटीस। कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा, एकनाथ खडसेंसह पत्नी आणि जावयाला दिलासा, एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरींना नियमित जामीन मंजूर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी।